हॅलो ब्युटीज, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्युटी पूजा ब्लॉग्स. तर आता घरातली सगळीच कामं पेंडिंग आहेत, काहीही झालेलं नाही आहे अजूनपर्यंत. आणि फक्त कपडे मशीनला लावलेले आहेत आणि चपात्या वगैरे केलेल्या आहेत. आणि सानूला आत्ताच झोपवलं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं रोजचं रुटीन कसं असतं, डेली मी काय काय करते पूर्ण दिवसामध्ये. आता सानू तर इथे झोपलेली आहे आणि आज माझी आजी पण येणार आहे. आजी काही दिवसांपूर्वी गावाला गेली होती, तर आजी इथेच होती सानूला आंघोळ वगैरे मालिश वगैरे करायला. आजी येते परत आज, सानूची पण जी आजी येते तर सानूसुद्धा खूप खुश आहे. तर आत्ता सानू झोपलेली आहे म्हणूनच मी माझी पटापट सगळी कामं करून घेते. मग ती उठली तर मी तिला मालिश वगैरे करून आंघोळ वगैरे घालेल. तर चला मग आता घरातली कामं पटापट करून घेऊ. सगळ्यात मी आता इथे आधी भाजी करून घेते, कारण चपात्या वगैरे तर झालेल्याच आहेत. आणि साईड बाय साईड कपडेसुद्धा मशीनला लावलेले आहेत. अजून लादी वगैरे पुसायची आहे आणि पिण्याचं पाणीसुद्धा अजून आलेलं नाही आहे. कधी कधी दुपारी येतं, कधी कधी सकाळीच येतं. आणि जर सकाळी आलं तर दुपारपर्यंत पाणी जातंसुद्धा, आणि जर दुपारी वगैरे आलं तर रात्रीपर्यंत राहतं पाणी. तर अजून पाणीसुद्धा आलं नाही आहे. पाणी भरायचं आहे, भांडी घासायची आहेत, खूप सारी कामं बाकी आहेत अजून. सानू झोपली आहे तर मी पटापट कामं करून घेते, कारण तुम्हाला तर माहितीच असेल जर लहान बाळ घरात असेल तर सगळंच मॅनेज करावं लागतं. तिला बघून सगळी कामं वगैरे करावी लागतात. आई झाल्यावर कळतं की हे सगळं किती अवघड आहे. आई पणच काय, बाई पण सुद्धा खूप अवघड आहे, खूप कठीण आहे. आणि सानू ना सगळं समजायला लागलं आहे तिला आता, कारण ना मी जर समोर दिसले ना तिला तर तिला असं वाटतं की मी घ्यायलाच पाहिजे तिला. म्हणजे तिने मला जर समोर बघितलं ना तर ती रडायलाच लागते. त्यामुळे मग सगळंच कठीण झालं आहे. पण आता सगळं काही मी मॅनेज करती आता हळूहळू, सगळ्या काही गोष्टी शिकली आहे. जर तुम्ही पण न्यू मॉम असाल तर तुम्ही पण या सगळ्या गोष्टी फेस करतच असाल. तर आता बघा, लगेच सानू उठली, माझी भाजी झालीच आणि सानू उठली लगेच. तर मग मी तिला थोडंसं हॉलमध्ये फिरवते वगैरे, बाहेरचं खिडकीच्या वगैरे सगळं दाखवते. तिला खूप आवडतं बाहेर वगैरे सगळे बघायला. तर आता आजी गावाला गेली होती ना, तर म्हणून मग मी बाटपमध्ये सांगोळ घालत होते तिला रोज. तुम्ही तर बघितलंच असेल की तिच्या डॅडीने तिच्यासाठी एक बाटप घेतलेला आहे फ्लिपकार्टवरून. तर मी त्याचासुद्धा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर मी त्यातच तिला आता आंघोळ घालते. तर हे बघा, माझी सानूची आता आंघोळ वगैरेसुद्धा झालेली आहे आणि मस्तपैकी ती आता रेडी झालेली आहे. पण ती आता झोपेला आलेली आहे, त्यामुळे ती रडत होती थोडंसं. आणि हे बघा, आता तुम्ही सानूचा आवाज तुम्हाला ऐकू येतच असेल, कारण की ती माझ्या साईडलाच आता खेळत आहे. आणि हा मी व्हिडिओ आधी रेकॉर्ड केलेला आहे, पण मी यामध्ये व्हॉइस नंतर एडिट करताना रेकॉर्ड करते, त्यामुळे ती आता माझ्या साईडला खेळते म्हणून तुम्हाला तिचा आवाज येत आहे. तर प्लीज तुम्ही समजू शकता की तिला बघूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्यामुळे ती साईडला खेळते म्हणून मग मी आता व्हिडिओ एडिट करते म्हणून तुम्हाला तिचा आवाज ऐकू येतो आहे. सानूला लहानपणापासूनच औषधाची टेस्ट बरोबर कळते. गोड औषध पटापट पिऊन घेते, आणि कडू जर औषध असेल ना तर अजिबात पित नाही, सगळं बाहेर काढते. माझे कपडे वगैरे सुद्धा झालेले आहेत. आता इथे वाळवते कपडे, अजून मी जेवले नाही आहे. आणि आता कपडे वगैरे वाळवल्यानंतर मी जेवून घेईन. आणि भांडी वगैरे पण घासायचे आहेतच. अजून पाणी आलं होतं, पाणीसुद्धा भरलेलं आहे. तर असं काहीसं माझं बिझी शेड्यूल रुटीन असतं रोजचं. रोज अशीच सगळी कामं असतात. आणि आपल्याला काय, सगळ्या लेडीजला सेमच असतात ही घरातली कामं. माझं जेवण वगैरे सुद्धा सगळं झालेलं आहे. आणि आता भांडी घासते पटापट, कारण सानू खेळती आहे तिच्या आजीजवळ. कारण अजून पंजी आजी आलेली नाही आहे माझ्या सासूबाईंसोबत, म्हणजे माझ्या आत्यांसोबत खेळती आहे सानू. तर मी पटापट इथे भांडी वगैरे घासून घेते. आणि खरंच एवढ्या स्पीडने जर कामं झाली असती तर किती बरं झालं असतं ना.
सगळं काम वगैरे झाल्यावर, भांडी वगैरे घासून झाल्यावर मी गॅस वगैरे पुसते, ओटा वगैरे, टाईल्स वगैरे सगळं पुसून घेते. कारण की ना ते छान वाटतं, स्वच्छ वगैरे असेल ना तर जरा प्रसन्न वाटतं. म्हणजे आपण नेक्स्ट टाईम जेव्हा येतो स्वयंपाक वगैरे करायला, काहीही करायला, तर ते असं फ्रेश वाटतं थोडंसं. आणि आपलं किचन, आपलं घर आपणच क्लीन स्वच्छ ठेवलं पाहिजे. म्हणजे मला तरी तसंच आवडतं, कारण सगळं क्लीन आणि छान स्वच्छ असेल ना तरच माइंड पण फ्रेश राहतं आणि थोडंसं छान वाटतं म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाईम जेव्हा येतो तेव्हा. आणि पर्सनली मला तर ना जिथल्या तिथेच वस्तू ठेवलेल्या आवडतात. इकडे तिकडे जर वस्तू पडलेल्या असेल तर माझी चिडचिड होते, कारण मला म्हणजे जिथल्या तिथे असेल ना टापटीपणे तरच छान वाटतं. तर आता माझं सगळं काम वगैरे झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात सानूची पंजी आजी येणार आहे, तर बघूया सानूचं काय रिॲक्शन आहे एवढ्या दिवसातून पंजी आजीला भेटून. हो नाही ग, काय जा 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 पंजी आजीकडे जा, कधीच नाही येणार. ये बाबा हाताकडे बघते बघ किती चॅप्टर आहे. ये जा अगं, ये जागा जा 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 घे घे. अगं माझी छोड कुठं हे ग बाबा, कोण आहे तू? पार्थी 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 गो बोलत आहे का नाही? गुरुप गुप्पू गुप्पू हा गुप्पू गुप्पू हे काय काय कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे अगं कोण आहे मम्मा? कोण आहे ग माझ्या काय ग तिथं काय ओळखच नाही ना. हसतच नाही ती. नाही ना मग एवढं हसते. आमच्या हसली 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 तुझ्याकडे बघून हसली. हा ना माझ्याकडे कुठं बघून हसती? तिला वाटते कोण आहे कोण नाही. अगं पंजी आजी आहे सानू आपली. काय ग दिदी विसरली का लगेच? कोण आहे हा? नाही ओळख ओळख लगे नाही पण बोलते तू तर काय आहे का ओळखी काय चालले? कोण पाहिजे कोण पाहिजे? आपण हसायला तरी हसत नाही. मी कुठे राहायला आले तुझ्या पैसे चालले म्हणजे लगेच. हा सानू ओळखलं नाही का ग? काय अगं पण ती हसते का बघ ना. नाही हसत ओळख गेली. 4-5 महिने राहून विसरले म्हणते ती इमानदारी. सानू हे सानू आपली आजी आहे ना, आपली पंजी आजी आहे ना. पंजी आजी आहे ना आपली आजी आहे ना आपली पंजी आजी. बघ तू नक्का नाही असत पंजी आजीकडे बघून. नाही असत. आता संध्याकाळची 7:30 वाजलेले आहेत आणि मी चिकन शिजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि चिकनसुद्धा मस्त शिजलेलं आहे इथे. आणि आता मी करणार आहे चिकन मसाला. तर मी त्याची रेसिपी मी कशी बनवते ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्या आधी मी यांच्यासाठी म्हणजे माझ्या हजबंडसाठी मी चिकन सूप तयार केलेला आहे. तर बघूया आता हजबंडला चिकन सूप कसं वाटतं. ते टी व्ही बघत असंच बसले होते ऑफिसवरून येऊन, तर मी त्यांना दिलं तर ते खुश झाले एकदम बघून. तर बघूया आता त्यांची रिॲक्शन कशी आहे, त्यांना कसं वाटतं आहे ते सूप पिऊन. तर त्यांना ते खूपच आवडलेलं दिसतं आहे, खूपच छान आहे ते मला बोलले. आणि मी सुद्धा टेस्ट करून बघितली की कसं लागतं आहे, तर खरंच खूपच छान झालं होतं चिकन सूप. तर आता मी करत आहे इथे चिकन मसाला. त्यासाठी मी एकदम बारीक चिरून कांदा घेतलेला आहे एक, आणि त्यातच मी आता टोमॅटोसुद्धा टाकणार आहे. तर मी माझी पद्धत दाखवते की मी कसं करते नेहमी चिकन मसाला. तर आता मी इथे कांदा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेते आणि त्यानंतर मी आता टोमॅटो टाकलेला आहे. आता मी थोडंसं मीठ टाकते त्यामध्ये. कांदा आता मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर मी याच्यात मीठ टाकलेलं आहे, कारण मीठ टाकल्याने पटकन फ्राय होतं म्हणून. आणि मी वाटण 2-3 दिवसांचं आधीच करून ठेवते जास्त, आणि फ्रीजमध्ये ते स्टोअर करते तर ते चांगलं राहतं, म्हणजे खराब होत नाही अजिबातच. कारण त्यात आपण टोमॅटो टाकत नाही, कारण जर टोमॅटो टाकला ना तर त्याचा वास येतो, पण जर टोमॅटो नाही टाकलं ना तर वाटण खूप दिवस राहतं आणि फ्रेश राहतं एकदम. त्यामध्ये मी कांदा, खोबरं,
अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकते तर वाटण खूपच छान राहतं, खूप दिवस राहतं. कांदा परतून टाकते आणि खोबरंसुद्धा मी परतूनच मगच टाकत असते आणि वाटण पण एकदम फ्रेश राहतं फ्रीजमध्ये. आणि वाटण चांगलं फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपले जे मसाले असतात ते मी टाकते आणि मसाले वगैरे पण छान परतून घ्यायचे. जोपर्यंत असं तेल सुटत नाही त्याला तोपर्यंत मी परतते, थोडंसं झाकून ठेवते 2-3 मिनटं, म्हणजे छान तेल सुटतं त्या मसाल्याला. थोडंसं पाणी टाकते कारण ते खूप सुक्कं झालं होतं त्यामुळे, तर थोडंसं मी आता त्याला झाकून ठेवते. वाफेवर छानसं तेल सुटतं 2-3 मिनटं ठेवल्यावर झाकून. हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता मी याच्यामध्ये चिकनचे जे आहेत पीस ते टाकते आणि चिकन टाकून मी छान असं परतून वगैरे घेते, सगळं एकसार मिक्स करून घेते. त्यानंतर मी कोथिंबीर टाकली होती चिरून पण मी ते रेकॉर्ड केलं नाही. खूपच टेस्टी झालं होतं, खूपच छान झालं होतं, सगळ्यांना खूप आवडलं. 1 hour later मग सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यावर मग परत तेच आपले सगळं किचन वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घेतले टाईल्स, त्यानंतर गॅस किचन ओटा सगळं व्यवस्थित पुसून घेतलं. कारण कधीकधी मी जर नळाला पाणी असेल किंवा म्हणजे जर पिण्याचं पाणी रात्रीपर्यंत राहिलं तर मी गॅस वगैरे गॅस किचन ओटा आणि टाईल्स वगैरे सगळं घासूनच घेते. पण पाणी आज गेलं होतं लवकरच संध्याकाळी, तर त्यामुळे मग मी सगळं असं ओल्या कपड्याने पुसूनच घेतलं. त्यानंतर ते सगळं क्लीन झाल्यावर मग मी भांडी घासण्यासाठी बघते तर साबणच संपला होता, त्यामुळे मग मी नवीन साबण काढला बाहेर. तोपर्यंत सानू तिच्या डॅडींसोबत पंजे आजीसोबत आजीसोबत बाबांसोबत खेळत होती, तर मी पटापट माझी भांडी वगैरे घासून घेतले कारण पाणी तर गेलं होतं. त्यामुळे मग मी कधीकधी पाणी जर गेलं असेल तर टपात पाणी घेऊनच मग भांडी वगैरे घासते. तर मी अशा प्रकारे पटापट पटापट सगळी कामं आवरली, दिवसभराचा असा माझा रुटीन असतो. तर आता सानू झाल्यापासून तर सगळं बिझीच झालं आहे, खूपच बिझी शेड्यूल असतो माझा, कारण सगळं काही माझं काम तिच्यावर डिपेंड असतं, तिला बघून सगळं काम करावं लागतं. तर असं माझं काहीचं आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं, असंच माझं रोजचं रुटीन असतं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा. आणि असेच नवीन नवीन व्लॉग्स मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे, पुढे खूपच छान छान व्लॉग्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर प्लीज प्लीज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि आपण महिन्याचं सामान जे भरतो तेसुद्धा मी आता जाणार आहे भरायला, तर मी काय काय करते काय काय भरते महिन्याचं सामान तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण मला कमेंट सेक्शनमध्ये काही मैत्रिणींनी माझ्या सांगितले आहे की तुम्ही कसं महिन्याचं सामान भरता, कसं सगळं मॅनेज करता, ते आमच्यासोबत शेअर करा. तर मी लवकरच व्हिडिओ बनवेल यावर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.